आज काय विषय? दिवाळी सणावाराला दमकून खरेदी करता तुम्ही, बर का? तर खरेदीबद्दल माझं असं मत आहे, जरा जवळ घ्या, खरेदीबद्दल माझं असं मत आहे की तुम्ही अगदीच काहीतरी काहीतरी, म्हणजे आजकाल काय बाई, पैसा भरपूर काय, आणि मग हवं ते खरेदी करायचं, हवं ते खरं माहितीये का की नकोशा गोष्टी घरात, आणि त्या टाकण्याचं एक काम वाटतं दर दोन तीन महिन्याला. त्यापेक्षा आपल्या गरजेच्या वस्तू घ्या ना, बरं का? कदाचित त्या छोट्या छोट्या सुद्धा असतात पण खूप गरजेच्या असतात, तर त्या एक एक मी तुम्हाला दाखवत जाईन, बरं का? आता मी आज तुम्हाला दाखवते तो आहे हा इलेक्ट्रिक झाडू. तर असं आहे की तुम्ही कामाच्या खरेदी करा, तर त्यामध्ये माझ्या लेखानी ना गेल्या वर्षीच, आता मी याला म्हणते इलेक्ट्रिक झाडू, बरं का? इलेक्ट्रिक झाडू खरं हा काय म्हणायचं याला, पोर्टेबल पोर्टेबल व्हॅक्युम क्लीनर, बरं का? तर तो कसा आहे, त्याचं वजन बघा किती हलकं आहे, सहज उचलता येतो. याची उंची बघा, बरं का? साधारण 3 फूट तरी असेलच असेल, म्हणजे तो धरायला सोपा आणि झाडायलाही सोपा. हे बघा खाली कसं आहे, ते सहज पुढे मागं जातं, त्याला आणि एक दोन अटॅचमेंट आहेत ते आपण दाखवते. तर याला आता आम्ही इलेक्ट्रिकचं कनेक्शन लावलं, ती वायर पहा किती दूर आहे, ही चांगली 7-8 फूट दूर आलेली आहे. तर ती वायर दूरपर्यंत जाते आणि छान खोली झाडता येतं, बरं का? तर इतकं सोयीचं आहे, तर तिथे प्लग केल्यावर इथे तुम्ही बटन ऑन करू शकता. हे इथे बटन स्टार्टचं आहे, बरं? हा इनाल्सा कंपनीचा पोर्टेबल व्हॅक्युम क्लीनर आहे. हे दाखवा बरं, हे बघा हा, आणि हे पण दाखवा वरती. तर असा हा आहे, आणि याची उंची सांगितली साधारण 3 फूट आहे, वजन सुद्धा 1/2 किलो पण नाही, त्याच्याही पेक्षा कमी असेल वजन करून मी सांगेन, पण अगदी उचलायला सहज सोपा आहे आणि फिरवायलाही सहज सोपा आहे, बरं का? तर तो प्लग मी आता चालू करते. हे बटन पहा, असं इथं हाताशीच बटन आहे, हे चालू केलं की सुरू, बरं का? आणि आता हे बघा मी कचरा कचरा करते, ते काही हलवायची पण गरज नाही, याच्या खर्च काढायचं आहे. याच्यावरती कचरा टाकला, याच्यावरती कचरा आहे तो तुम्ही काढते, बरं का? सहज, अगदी सहज काढला जातो कचरा. तर याचा उपयोग अगदी कोपऱ्या कापऱ्यातला कचरा काढायला पण होतो, म्हणजे कसा ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा एखाद्या ब्रशने त्यात अडकलेले धागे काढून घ्या, यांनी धूळ चांगली निघते, पण कार्पेटमधले धागे खूप चिकटून बसतात ना, त्यामुळे पहिलं आधी तुम्ही हे असं करून घ्या. पायपुशाला तर मला फार उपयोग होतो, पायपुशं रोजच्या रोज साफ करावं लागतं मला, बरं का? तर त्याच्यासाठी खूप, म्हणजे त्यातली धूळ सहज त्याला जाते. हे पायपुशं दाखवा, बरं का? तर त्याच्यात इतके धागे अडकतात ना, तर ते धागे काढले की बाकी धूळ अगदी छान निघते. मग मला महिन्यातनं एकदा जरी धुतलं पायपुसं तरी चालतं, बरं का?
महिन्यात एकदा मी धुते, बाकी एरवी एक दिवस मी हे असं साफ करते, कारण ते इतकं धुळीनी भरतं ना की विचारताच होईल. आता यातली धूळ बघा कशी निघते ती. रंगातला फरक लक्षात आला असेल तुमच्या, रंगातला फरक लक्षात आला असेल साफ केलं. मला वाकायची गरज नाही बरं का, वाकावं लागत नाही केर काढताना. मी सांगू का दुसरी गोष्ट, डस्ट उडून जो त्रास होतो त्यांच्यासाठी तर आणखी चांगलं. म्हणजे माझं ऑपरेशन झालं त्यावेळी डस्ट अजिबात उडायला नको होती, तरी ऑपरेशन झालेल्याच्या दिवशी संध्याकाळी माझ्या खोलीतला मला कचरा काढायचा होता, मी झटपट काढून घेतला बरं का. तर काही कणभर सुद्धा धूळ उडत नाही, हे एक त्याचं खास वैशिष्ट्य. त्याचा खूप फायदा उडत नाही हा त्याचा फार फायदा. पण आता कचरा भरायला पण वाकावं लागत नाही, अजिबात वाकावं लागत नाही, आणि तो कचरा सगळा इथेच असतो. आता हे दाखवा कचरा सगळा आपल्या घरातला कचरा. तुम्हाला वाटत असेल बाई झाडून गेली, त्याच्यानंतर जर तुम्ही ह्याच्यात कचरा काढला तर मूठ दीड मूठ कचरा निघतो, आणि मग कळतं की घरात किती कचरा आहे. तर हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, सध्या ऑपरेशनमुळे माझे केस थोडे गळत आहेत, तर केस बघा बऱ्यापैकी आहेत. प्लस आता हा जो फिल्टर आहे तो घेऊन मी कट्ट्यावरून त्या ह्याच्यातनं साफ केलं की 2 मिनिटात हा कचरा काढून होतो. किती कचरा साचला आहे बघा खोलीमध्ये, वाटते पण मी साधारण 1 दिवसाआड कचरा काढते बरं का. तर हे तुम्ही बघाल, हा असा साफ करता येतो. हे फिल्टर नंतर मिळतात बरं का, त्यांचं ऑनलाईन ॲप आहे, त्याच्यावरनं तुम्हाला जे काही फिल्टर वगैरे परत जास्तीचे लागले मागवू शकता, कळलं का. तर त्यांची सर्व्हिस असते ऑनलाईनची, वॉरंटी असते, तर ते तुम्हाला कळेलच. पण हे बघा, हा इतका कचरा असा काम झाल्यानंतर कोपऱ्यात केसुणीसारखा उभा करून ठेवता येतो बरं का. मी काय केलं आहे त्याच्यासाठी एक बॉक्स केला आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा बॉक्समध्ये मी सर्व तऱ्हेच्या माझ्या केसुण्या झाडण्या या अशा उभ्या करून ठेवते बरं का, जिन्यात एका साईडला, त्यामुळे ते पटकन मिळायला बरं पडतं. असं याला ह्या 2 अटॅचमेंट येतात. पहिली आहे ती आपली जमीन साफ करायची बरं का, आणि ह्या 2 आहेत ही कार्पेटसाठी आहे बरं का, आणि ही आहे ती कॉर्नर साफ करायसाठी. अशा 3 अटॅचमेंट येतात, आणि साधारण किंमत 2-5 हजारपर्यंत काय काय येतात, तुम्हाला हवा तुम्ही घेऊ शकता. 2-3 हजारपर्यंत उत्तम मिळतो हा असा हँडहेल्ड व्हॅक्युम क्लीनर बरं का. तर आणि त्याचं वजनसुद्धा अगदी हलकं आहे, तर पहा आवडतो आहे का, आणि सांगा मला.